आज मी तुम्हाला कुळथाचं पिठलं दाखवते. कुळीथ हे अतिशय हेल्दी आहेत, त्यामुळे कुळथाचं पिठलं मुद्दाम करावं, खावं. कुळथाचं पिठलं करा किंवा कुळथाचे इतर सुद्धा अनेक प्रकार तुम्ही करू शकता. कुळथाला इंग्लिशमध्ये हॉर्स ग्रॅम म्हणतात. ह्याच्यात भरपूर प्रोटीन आहे, कॅल्शियम आहे, आयर्न आहे. जी लोक व्हेजिटेरियन आहेत, नॉनव्हेज खात नाही, त्यांनी मुद्दाम कुळीत खावा. त्याच्यामुळे भरपूर प्रोटीन मिळतं आपल्याला. वेट लॉस करता हे अतिशय चांगलं आहे. त्यांना डायबिटीस आहे किंवा ओबेसिटी आहे अशा लोकांकरता सुद्धा हे कुळीत अतिशय उत्तम आहे. हे पिठलं मुद्दाम पावसाळ्यात हिवाळ्यात खायचं. ह्याच्यात हीट भरपूर असते, उष्णता भरपूर असते. त्याच्यामुळे आपल्याला बघा, पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात सर्दी खोकला, घसा खवखवतो, ताप येतो, तर अशा वेळी मुद्दाम हे पिठलं तुम्ही करून खा. त्याने तुमचा सर्दी खोकला ताप सगळं कमी होईल. तसंच बाळंतिणींना सुद्धा मुद्दाम हे पिठलं करून खायला द्यायचं. नमस्कार, श्रेयाज रेसिपीजमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच, तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. अगदी कमी साहित्यात आणि 5 ते 10 मिनिटात हे पिठलं तयार होतं. मी तुम्हाला इथे पारंपरिक पद्धतीने हे पिठलं कसं करतात हे दाखवते. ह्याच्यात जास्त मसाले वगैरे काहीही नसतात, अगदी थोड्या साहित्यात पण चविष्ट असं हे पिठलं होतं. त्याचं आता साहित्य बघूया. इथे मी कुळथाचं पीठ घेतलेलं आहे, हे रेडीमेडच आहे. हे सोहम कंपनीचं मी घेतलेलं आहे. 5-6 लसण्याच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 3 अमसुलं घेतलेली आहेत. अमसुलं जरा मोठी आहेत त्यामुळे 3 घेतलीत, लहान असेल तर 1-4-5 घ्या. 2 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. चवीचं मीठ आहे. कढीपत्ता घेतलेला आहे. फार काही साहित्याला लागत नाही, अगदी जे आपल्या घरात असतं त्या साहित्यात हे होतं. इथे वाटीभर कुळथाचं पीठ घेतलेलं आहे. वजनी बघितलं तर हे 80 ग्रॅम होईल. हे पिठलं भरपूर होतं त्यामुळे करताना लहान वाटीनेच करायचं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी मिक्स करायचं आहे. वाटीभर पाणी मिक्स करते, घालते. मी मुद्दाम असं करते त्याच्यामुळे पिठल्यामध्ये गुठळी राहत नाही, लम्स राहत नाहीत. हे अगदी प्लेन करून घ्यायचं. हे पिठलं मुद्दाम लोखंडी कढईत करायचं, त्यामुळे जास्त खमंग होतं. कढईमध्ये 3-4 चमचे तेल घेतलेलं आहे, गॅस चालू केलेला आहे. 1 लहान चमचा किंवा 1/2 चमचा मोहरी घालते, 1/2 चमचा जिरं घालते. हे 1/2 चमच्याला थोडा कमी हिंग घालते, थोडी हळद, लाल सुक्या मिरच्या, कढीपत्ता, लसूण घालते. तो ठेचून घालायचा. लसूण लाल होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यात काही बाकीचे मसाले घालायचे नाही, फक्त लसूण, कढीपत्ता आणि लाल मिरची. ह्याची जरा खूप सुंदर टेस्ट येते. लाल तिखट वगैरे सुद्धा काही घालायचं नाही. मिरची नसेल तुमच्याकडे तर लाल तिखट घाला. लसूण छान कुरकुरीत झालेला आहे, लाल झालेला आहे. आता ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं होतं त्या वाटीने मी 3 वाट्या पाणी मिक्स करते. 1 वाटी पिठाला 4 वाट्या पाणी मिक्स करायचं. मी 3 वाट्या इथे मिक्स करते. मी 1 वाटी आपण मगाशी पिठामध्ये कालवलेलं आहे. हे पिठलं पातळच असतं. तुम्हाला जशी त्याची कन्सिस्टन्सी हवी तसं तुम्ही हे पिठलं करा. अजून जर तुम्हाला थोडं पातळ हवं असेल तर अजून थोडं पाणी मिक्स केलं तरी चालेल. आमसुलं घालूया. आमसुलाचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आता पाण्याला चांगली उकळी येऊ दे. मी तुम्हाला इथे पारंपरिक पद्धत दाखवते. तुमच्याकडे जर आमसुलं नसतील तर तुम्ही ह्याच्यात 1/2 वाटी दही घातलं तरी चालेल. चवीचं मीठ घालूया. इतकं सगळं आपण लो फ्लेमवर केलं होतं, आता मी मिडियम टू हाय फ्लेम करते. मगाशी पिठामध्ये आपण पाणी मिक्स केलं होतं वाटीभर, त्याच्यात अजून मी थोडंसं मिक्स करते, थोडं हे पातळ करते. अगदी 1/2 वाटीच पाणी मिक्स केलं आहे अजून मी. आता आपल्याला हे त्या उकळत्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. ह्याचा रंग काळा येतो, तसंच आपण लोखंडी कढईत करतो त्यामुळे अजून काळा येतो. आता हे घालते मी ह्याच्यात. आता हे सतत ढवळत राहायचं. आता हे चांगलं शिजलं गेलं पाहिजे. अशी पुन्हा त्याला एकदा उकळी आली पाहिजे, त्याच्यामुळे ते चांगलं शिजेल. त्याला जास्त वेळ लागत नाही. हे शिजायला लागलं की घट्ट होत जातं. तुम्हाला भाताबरोबर खायचं असेल तर अजून पातळ केलं तरी चालेल. फक्त तुम्हाला जर पुन्हा पातळ करायचं असेल तर ह्याच्यात गरम पाणी मिक्स करायचं, गार घालू नका. हे शिजायला लागलं त्यामुळे ते घट्ट झालेलं आहे, घट्ट होत चाललेलं आहे. पिठलं तयार झालेलं आहे. हे बघा किती छान घट्ट झालेलं आहे. तुम्हाला पोळी भाकरीबरोबर खायचं असेल तर एवढं घट्ट चालतं. भाताबरोबर खायचं असेल तर थोडं अजून पातळ करा. मी सुद्धा थोडंसं पाणी मिक्स करते ह्याच्यात. 1/2 वाटी मिक्स केलेलं आहे. हे बघा हे तयार झालेलं आहे.
आता मी गॅस बंद करते. हे जसं गार होईल तसं घट्ट होत जातो, त्यामुळे हे पिठलं गरम गरमच खायचं असतं. आता हे पिठलं मी दुसऱ्या पातळ्यात काढते. लोखंडी कढईत तुम्ही पिठलं केलं की झाल्या झाल्या दुसऱ्या पातळ्यात काढायचं, नाहीतर ते जास्त काळं होत जातं. तुम्हाला हवे असेल तर वरून थोडी कोथिंबीर घाला. असं हे आपलं कुळथाचं पिठलं तयार झालेलं आहे.